नाही पुन्हा एकदा राजकीय संस्कृतीचं दर्शन झालंय. तुम्ही गोव्यावरून विरोधी पक्षनेत्यांच्या विमानात आला, तो किस्सा कृपया सांगा काय? नाही मुळामध्ये ना खरंच मला असं वाटतं तो किस्सा नव्हे. ज्या क्षणाला मला कळलं लता दिदींचं देहांत झालं, तर तिकीट पण काढली गेली, चुकून ती तिकीट मुंबई गोवा झाली, तिकीट मिळाली, ती 5:30 मिळाली, वेळेत पोचणं माझी खूप धडपड होती. मी सतत श्री स्वामी समर्थांना साकडं घालत होती. काहीतरी मला असं चमत्कार म्हणायला हवा. मला माहिती नव्हतं फडणवीस साहेब त्या एअरपोर्टवर आहेत. एअरपोर्टचा जो ॲथॉरिटी आहे, आमचा प्रोटोकॉलने त्यांना फोन केला होता, ते मला भेटले. मला म्हणाले सगळे मार्ग बंद आहेत ताई, तुम्हाला तिकीट 5:30 नंतरचीच आहे, तुम्हाला त्यांनी जाता येईल, तोपर्यंत तुम्ही जा, आता काहीच आमच्या हातात नाही. तेवढ्यात ते स्वतः पण आले, म्हणाले फडणवीस साहेब आलेले आहेत, तुम्ही जर त्यांना रिक्वेस्ट केली तर तुम्हाला कदाचित जाता येईल. म्हटलं ठीक आहे. मला मी माझ्याकडे फोन नव्हता, मी मागून घेतला, मी फोन केला. एका क्षणाचाही विलंब न लावता देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी लगेच मला पसंती दिली, या ताई तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे. बघा महाराष्ट्र आमचा ना असा सुसंस्कृत आहे. राजकारणाचा भाग सोडता महिलांचं एक सन्मान आणि त्यांच्या घरातल्या आईवडिलांचे संस्कार हे फडणवीस साहेबांनी दाखवले. मी त्यांच्या एअरक्राफ्ट जे काही विमान होतं त्याच्यातनं आम्ही आलो, पण त्याच्यात कुठलीही नाही, उलट खूप हसी मस्करी. त्यांनी मग त्यांची कामं चालू केली. 5-10 मिनटं आमचं बोलणं झालं, त्यानंतर ते त्यांच्या कामात राहिले, मी शांत बसली. पण एका क्षणाचा विलंब न लावता त्यांनी मला येऊ दिलं. ह्याचा अर्थ आमची महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कार हे प्रत्येकाच्या अंगात भिनलेले आहेत, ते मात्र फडणवीस साहेबांनी दाखवलं. त्याचं एवढं मोठं राजकारण करण्याचं काही गरज नाही. ते त्यांच्या जागी खूप मोठे आहेत, ते त्यांच्या पक्षाचा काय जे काही अजेंडा आहे तो चालवत आहेत. आम्ही आमच्या जागी आमच्या पक्षामध्ये एक शिवसैनिक म्हणून, म्हणजे माझी शेवटची इच्छा तीच असेल की मी जेव्हा शिवसैनिक म्हणून माझा अंत होईल तेव्हा भगवा आणि माझ्या बरोबर असावा, हे माझं पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे काही नाही, मला उलट बरं वाटलं की फडणवीस साहेबांनी एका क्षणाचा विलंब न लावता मला आतमध्ये घेतलं. ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो पहिलं तर, दुसरं आणि दुसरं असं म्हणतो की मानपूर घाटकोपा जो लिंक रोड आहे त्या लिंक रोडवरचे सुरक्षा कठडेच चोरीला गेलेले आहेत. ज्या पुलाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंनी केलं तो दुर्लक्षित आहे, सीसीटीव्ही नाही, एकदम दुर्जय ऍक्सिडेंट झालेले आहेत भरपूर. नाही अशा अधिकाऱ्याला मी आज बोलवलंय आणि इतकं कसा दुर्लक्षितपणा. मुळामध्ये दोन गोष्टी आहेत. सगळ्यात तुम्ही महापालिकेवर तर आपल्या सीसीटीव्ही कॅमेरे होते, पण ते लांब होते, म्हणजे त्याच्यात आयडेंटिफाय होत नाही आहे. आणि हे गर्दुले जिथे स्लम आहे, स्लममधले सगळे नाही, स्लममध्ये खूप चांगली लोकं राहतात, गरीब असतील पण प्रामाणिक आहेत. त्यामुळे काही असे लोक आहेत की जे व्यसनाधीन आहेत आणि गर्दुले आहेत, ज्यांना थोडक्यात पैसे. मला तर म्हणायचं आहे उलट त्या गर्दुल्यांपेक्षा ना जे विकत घेतात त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे हा कुठला पाठ या गर्दुल्यांनी आणलाय. त्यामुळे गर्दुल्यांवर कारवाई, त्यांना काय आत्मही टाकलं, थोड्या दिवस राहतात परत बाहेर येतात. एवढं मात्र आहे चांगल्या प्रतीचे आता सीसी कॅमेरे ज्याच्यामध्ये पूर्णतः म्हणजे ब्रिज तरी आपला जो डिझास्टर आहे त्याच्यात टाकून त्या डिझास्टरमधनं किमान रात्रीच्या वेळेला तरी ते डिझास्टरमधून दिसले पाहिजे असं मी पत्र देते. कारण काय आहे, ब्रिज खूप मोठं एक व्यक्ती करून जाईल पण अनेकांची घरं उजाडतील आणि नुकसान होईल. छत्रपतींचा विचार म्हणजे